संभाजी माळी मुक्काम पोस्ट मुंडे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी मी सोयाबीन फुले संगम 726 हे बियाणं बीज प्रक्रियेसाठी घेतलेलं असून 22 टिन प्रति किलो 2.5 ग्रॅम आणि कीटकनाशक थायमेटाझम 1 किलोसाठी 2.5 ग्रॅम यांचं दोघांचं असं संयोग करून घेऊन पेस्ट करून घेऊन त्याची मी सोयाबीन प्रक्रिया करत आहे. ह्या कीटकनाशक थायमेटाझममुळे फुल खोडकिडा आणि चक्रीभुंगा या 100% प्रतिबंध होत असून 22 टिनमुळे जमिनीत असणाऱ्या वाईट बुरशीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी कार्बन डायझनचा उपयोग केला जातो. सोयाबीनला अजिबात हात न लावता घुसळून देण्याचं कारण म्हणजे अंकुर फार नाजूक असून फार नाजूक असल्यामुळे त्याला इजा न होता हे असं घुसळून घेतलं केलं पाहिजे. मी रासायनिक बीज प्रक्रिया करून 20 मिनिटांनंतर आता मी जैविक ची बीज प्रक्रिया करत आहे. त्यासाठी मी रायझोई बीम आणि PSB हे दोन्ही घेतलेलं आहे आणि गुळाचं पाणी घेतलेलं असून प्रति किलो 25 ग्रॅम PSB आणि 25 ग्रॅम रायझोबियम हे गुळाच्या पाण्याबरोबर मी त्याची बीज प्रक्रिया करत आहे. आता सोयाबीनची रासायनिक बीज प्रक्रिया करून 20 मिनिटांनंतर जैविक बीज प्रक्रिया करत आहे असून रायझोबियम हे प्रति किलो 25 ग्रॅम घेऊन जैविक प्रक्रिया करत आहे आणि रायझोबियम जीवाणू संवर्धन हे बॅक्टेरियल जीवाणू असून हे हवेतील नायट्रोजन पिकांना मळाद्वारे उपलब्ध करून देतात आणि त्यामुळे उत्पन्नात वाढ होऊन खताच्या मात्रेत बचत होते आणि हे PSB स्फुरद विरघळणारे जीवाणू PSB हे मुळांना जमिनीतील सुप्तावस्थ राहिलेले स्फुरद उपलब्ध करून देऊन पिकांची हे PSB स्फुरद विरघळणारे जीवाणू खत जीवाणू हे जमिनीतील असणारे स्फुरद विरघळवून पिकांना उपलब्ध करून दिल्यामुळे आपल्या पिकांची वाढ चांगली होऊन पिकामध्ये उत्पन्नात वाढ होते आणि खत मात्रेमध्ये कमी मात्रेत खत उपलब्ध द्यावी लागतात आणि महत्वाचं म्हणजे बीज प्रक्रिया हे ह्याच्यासाठी मी ह्याच्यात द्रावण करून त्यांचे हे लावत आहे. मी जैविक प्रक्रिया करत असून मी रायझोबियम आणि PSB याचं मिश्रण तयार करून मी या बिझनेस लावत आहे आणि या सर्व शेतकऱ्यांना मी नम्र विनंती करू इच्छितो की यापुढे सर्व पिकासाठी बियाणे प्रक्रिया करणं फार गरजेचं असून आपल्या उत्पन्नात येणारी जी तूट जवळजवळ 35-40% वाढ होऊ शकते यामुळे येणारे हे बीज प्रक्रिया करावी सर्वांनी. मी आपल्यास नमस्कार करत आहे. हे बियाणं असं जैविक हे करून प्रक्रिया करून सावलीत सुकवून घेऊन लगेच पेरणी किंवा टोकावायचं आहे.